हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमचा आठवा पाठ ज्याचं नाव आहे अर्थव्यवस्था व व्यवसाय त्याचा स्वाध्याय पाहणार आहोत. तर चला आपण आपल्या स्वाध्यायाला सुरुवात करूया. सुरुवातीला बघा, प्रश्न पहिला, गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा. आणि या ठिकाणी आपल्याला पर्याय सुद्धा दिलेले आहेत. तर मग सुरुवातीला अ, भारताचं दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे, यामागचं कारण काय? तर पर्याय काय काय आहेत लक्षात घ्या. कमी राष्ट्रीय उत्पन्न, प्रचंड लोकसंख्या, मोठे कुटुंब, अन्नधान्य कमतरता. मग योग्य पर्याय कोणता? तर पर्याय क्रमांक 2, प्रचंड लोकसंख्या. त्यानंतरचा पुढचा प्रश्न की ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने डॅश व्यवसायावर अवलंबून आहे. तर बघा, ब्राझील देशाची जी काही अर्थव्यवस्था ती प्रामुख्याने कोणत्या व्यवसायांवर अवलंबून आहे? पर्याय बघा, प्राथमिक, तृतीय, द्वितीय आणि चतुर्थ. मग योग्य पर्याय कोणता? तर पर्याय क्रमांक 2, तृतीय. त्यानंतरचा पुढचा प्रश्न की भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था डॅश प्रकारची आहे. कशा प्रकारची आहे? पर्याय आहेत अविकसित, विकसित, विकसनशील आणि अतिविकसित. योग्य पर्याय आहे विकसनशील. त्यानंतरचा पुढचा प्रश्न क्रमांक 2, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. यामध्ये बघा, पहिला प्रश्न अ, की ब्राझीलच्या पश्चिम भागात खाणकाम व्यवसायाचा विकास अल्प का झाला आहे? तर ब्राझीलचा जो काही पश्चिम भाग आहे त्या ठिकाणी खाणकाम व्यवसायाचा विकास खूप कमी प्रमाणात झाला आहे. त्यामागचं जे काही कारण आहे ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. मग याचं उत्तर बघा आता, की अमेझॉन क्षेत्रातील घनदाट अबेद जंगलामुळे पूर्व भागाच्या तुलनेत पश्चिम भागात खाणकाम मर्यादित आहे. या क्षेत्रात स्त्रोतांचा मोठा पुरवठा आहे, परंतु जे सहज उपलब्ध होत नाहीत, तसेच त्यांच्याविषयी फारसं ज्ञानही नाही, त्यामुळे इथल्या स्त्रोतांचा वापर करता येत नाही. तसेच खाणकाम व्यवसायामुळे पाण्याच्या निरसनावर परिणाम होऊ शकतो. खाणीतून वाहणाऱ्या पाण्यामुळे प्यायचे पाणी दूषित होतं आणि अन्नाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे स्थानिक समुदायांमध्ये भीती निर्माण होऊ शकते. आणि इतर परिणामांमध्ये जंगलतोड, प्रदूषण, जमिनीवरील अतिक्रमण यांचा समावेश आहे. आणि या कारणामुळे ब्राझीलच्या पश्चिम भागात खाणकाम व्यवसायाचा विकास अल्प झाला आहे. त्यानंतर पुढे बघा, पुढचा प्रश्न, भारत व ब्राझील या देशात चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील साम्य व फरक कोणते? तर याचं उत्तर बघा, की भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांना विस्तृत व सागर किनारा लाभला आहे, म्हणजे खूप मोठा सागर किनारा लाभलेला आहे दोघांनाही, दोन्ही देशांनाही. ब्राझीलला सुमारे 7400 किलोमीटरचा तर भारताला 7500 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. म्हणजे किती विस्तृत व समुद्र किनारा आपल्याकडे आहे हे लक्षात येतं. दोन्ही देशांमध्ये पारंपरिक तसे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मत्स्य व्यवसाय चालतो, म्हणजे मासेमारी त्या ठिकाणी केली जाते. तसेच खाऱ्या पाण्यातील मासेमारी हे ब्राझील आणि भारत या दोन्ही देशातील साम्य आहे. मासेमारी व्यवसायाबाबत या दोन्ही देशातील फरक म्हणजे ब्राझीलमध्ये प्राकृतिक रचना, घनदाट वन आणि नद्यांच्या पाण्याचा वेग यामुळे गोड्या पाण्यातील मासेमारी विकसित झालेले नाही, तर भारतामध्ये नद्या, कालवे, तलाव यांमधून गोड्या पाण्यातील मासेमारी विकसित झालेली आहे. भारतात एकूण मासेमारी उत्पादनापैकी सुमारे 60% वार्षिक उत्पादन हे गोड्या पाण्यातील मासेमारीमुळे मिळतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, कारणे सांगा. त्यामध्ये बघा, पहिला प्रश्न अ, ब्राझीलमध्ये दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे, त्यामागचं नेमकं कारण काय? तर बघा, दरडोई जमीन उपलब्धता ही देशातील प्रत्येक व्यक्तीसाठी उपलब्ध जमीन आहे. हे एकूण जमीन क्षेत्र एकूण लोकसंख्या म्हणून मोजलं जाऊ शकतं. ब्राझीलमध्ये दरडोई जमीन उपलब्धता भारतापेक्षा जास्त आहे हे दोन कारणांमुळे आहे. ब्राझीलचे एकूण भूक्षेत्र भारताच्या एकूण भूभागापेक्षा मोठं आहे. ब्राझील जगातील 5व्या क्रमांकाचा देश आहे तर भारत 7व्या क्रमांकाचा देश आहे, परंतु ब्राझीलच्या तुलनेत भारतातील लोकसंख्या खूपच जास्त आहे. भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा लोकसंख्या असलेला देश आहे तर ब्राझील 5व्या क्रमांकाच्या लोकसंख्या असलेल्या देशात आहे. ब्राझीलमध्ये दरडोई जास्तीत जास्त जमीन उपलब्ध होण्याचं कारण
जास्त जमीन आणि कमी लोकसंख्या आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे, आता त्यामागचं नेमकं कारण काय? तर उत्तर बघा मुलांनो की भारत आणि ब्राझीलची अर्थव्यवस्था मिश्र प्रकारची आहे, कारण या दोन देशांच्या सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांमध्ये सहसंबंध आहे. म्हणजेच काही वस्तू सेवा या सार्वजनिक मालकीच्या तर काही खाजगी मालकीच्या आहेत. उदाहरणार्थ सर्व प्रकारच्या अवजड वस्तू ट्रेनमधून हव्या त्या ठिकाणी नेल्या जातात. ट्रेन ही सार्वजनिक क्षेत्राच्या मालकीची आहे, परंतु ज्या वस्तू ट्रेनमधून वाहिल्या जातात त्या खाजगी क्षेत्रातील आहेत. त्यानंतर पुढे बघा, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, पुढील आलेखाचा अभ्यास करून त्याचं थोडक्यात विश्लेषण करा. आलेख लक्षात घ्या, या आलेखामध्ये एकूण राष्ट्रीय उत्पादनातील विभागांचं योगदान भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांमधलं आणि त्याचबरोबर विभागात गुंतवलेल्या लोकसंख्येची टक्केवारी, मग त्यामध्ये तृतीयक द्वितीयक व प्राथमिक व्यवसायांची नोंद या ठिकाणी दिलेली आहे. मग याचं उत्तर बघा आता की भारताची 48.8% लोकसंख्या प्राथमिक क्षेत्रात, 24.3% लोकसंख्या द्वितीयक क्षेत्रात, तर 26.9% लोकसंख्या तृतीयक क्षेत्रात आहे. तर ब्राझीलची 10% लोकसंख्या प्राथमिक क्षेत्रात, 19% लोकसंख्या द्वितीयक क्षेत्रात आणि 71% लोकसंख्या तृतीयक क्षेत्रात आहे. भारतात एकूण राष्ट्रीय उत्पादनात प्राथमिक क्षेत्राचा वाटा 17%, द्वितीय क्षेत्रातला वाटा 26% आणि तृतीय क्षेत्राचा वाटा 57% आहे. तर ब्राझील देशामध्ये एकूण राष्ट्रीय उत्पादनात प्राथमिक क्षेत्राचा वाटा 5.5%, द्वितीय क्षेत्रातला वाटा 27.5% आणि तृतीय क्षेत्राचा वाटा 67% आहे. त्यानंतर पुढे बघा, तर या ठिकाणी आपला या पाठाचा छोटासा स्वाध्याय संपतो. आता या संपूर्ण स्वाध्यायामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर लगेच कमेंट करा, किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. तशाच पद्धतीने जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, त्या ठिकाणी ऑन करा, म्हणजे तुम्हाला त्या संदर्भातल्या म्हणजे व्हिडिओच्या संदर्भातल्या सर्व नोटिफिकेशन मिळतील. आपले लाईव्ह क्लासेस अटेंड करण्यासाठी किंवा जॉईन करण्यासाठी तुम्हाला आपला जो काही सेकंड चॅनल आहे ज्याचं नाव आहे गुरुवर्या अकॅडमी लाईव्ह चॅनल, तो सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. सो फ्रेंड्स, अशाच पद्धतीने यापुढील किंवा यापूर्वीच्या पाठांचे स्वाध्याय पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता दहावी भूगोल मराठी व सेमी माध्यम या फोल्डरमध्ये तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळतील. तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा, स्वतःची काळजी घ्या. लवकरच भेटू आपण पुढच्या पाठाच्या स्वाध्यायासोबत. तोपर्यंत बाय बाय गाईज, टेक केअर.